टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पहिली आशियाई टेनिस व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप 2019-20 पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये तब्बल 15 देशातील संघांचा समावेश असून इंटरनॅशनल टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे अशी माहिती टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक व सचिव डॉक्टर व्यंकटेश वांगवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला गणपतराव बालवडकर, भगवान पेड्डावाड, जनक टेकाळे, बलराम हिमालयन, प्रफुल्ल बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचं उद्घाटन सोमवार 1 सप्टेंबर रोजी 4 वाजता होणार आहे. यावेळी भारतीय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक MM साळुंके, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर, आमदार विजय काळे, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे सहसंचालक वीरेंद्र भांडेरकर, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र सोपल, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भगवान पेड्डावाड, गणपतराव बालवडकर, अशोक दुधारे, शरद मोगळे, अनिल चोरमले, बलराम हिमालयन, विजय संतान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. भारतासह श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, थायलंड, म्यानमार, मलेशिया, इराण, जपान, दक्षिण कोरिया, येमेन, मालदीव, इजिप्त, इराक, दक्षिण आफ्रिका हे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. साखळी व बाद पद्धतीने सामने होणार असल्याचं यावेळी वांगवाड यांनी सांगितलंय. पहिल्यांदा आपण आशियन टेनिस व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप पुण्यामध्ये बालेवाडी इथं घेतलेली आहे. ती 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. 1 तारखेला या स्पर्धेचं उद्घाटन माननीय साळुंके साहेब, कुलगुरू भारती विद्यापीठ आणि ऑल इंडिया इंटरनॅशनल स्पोर्ट्स कौन्सिलचे चेअरमन यांच्या हस्ते होणार आहे. आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन एक संघ महासंघ आहे, त्याचे जॉईंट सेक्रेटरी नामदेव शिरगावकर हे पण या स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. आणि मग बाकीचे आमचे महाराष्ट्राचे स्पोर्ट्स डायरेक्टर, डेप्युट डायरेक्टर, सगळे डेप्युट डायरेक्टर तिथं असणार आहेत. अशा या स्पर्धेचा पुण्यातल्या लोकांनी आनंद घ्यावा आणि स्पर्धा जरूर पाहाव्या, कारण हा पुण्यात सुरू झालेला खेळ आहे, पुण्यात वाढलेला खेळ आहे, आता जगभर जातो आहे. अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करेन की या अशा स्पर्धा खेळा बघायला जरूर यावं. ही आपल्या या स्पर्धेला खेळाडू, मगाशीच मी सांगितलं ना, या सिंगल आणि डबल्स खेळाच्या स्पर्धा असतात, त्यामुळं खेळाडूची संख्या तेवढी जास्त नाही, 150 जवळजवळ खेळाडू येतील आणि 15 ते 16 देशाचे संघ येण्याची अपेक्षा आहे. त्यातले 10 संघ आलेले आहेतच, तर उरलेले उद्या परवापर्यंत ते उपस्थित राहतील असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून या स्पर्धा खरोखर म्हणजे जसं मेक इन इंडिया म्हणतो ना, तसं आम्ही हा मेक इन इंडिया खेळामध्ये केलेला आहे. आणि याला मला वाटतं की पुणेकर याला खूप चांगला प्रतिसाद देतील.